नमस्कार. किचन हाऊस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे आपण उपमा कसं बनवतात एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत दाखवणार आहे. तर पाहूया ते कसं बनवतात. तर इथे आपण गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे आणि आपली कढई ही चांगली गरम झालेली आहे. तर इथे आपण आता तेल टाकून घेणार आहे. तर इथे आपलं तेल तापलेलं आहे. तर इथे आपण आता मोहरी टाकून घेणार आहे. मोहरी चांगली तडतडल्यानंतर इथे कढीपत्ता टाकणार आहे. त्यानंतर इथे आपण बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, तेही टाकणार आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण तीन मिरच्या बारीक अशा कापून घेतलेल्या आहेत, तेही टाकणार आहे. तर इथे आपला कांदाही छान प्रकारे तळलेला आहे. तर याच्यामध्ये आपण आता शेंगदाणे टाकणार आहे. शेंगदाणे चांगले आपण भाजून घेतलेले आहेत आणि याच्यावर जर टर्पलही काढून घेतलेलं आहे तर हेही आता आपण टाकणार आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे आपलं चांगलं उपमाला चव येते आणि टेस्टीही लागतो उपमा. तर इथे आपण आता चवीनुसार मीठ टाकणार आहे. हे सर्व नीट हलवून घ्यायचं आहे. मीठ तेलातच टाकायचं जेणेकरून चव येते आपल्या उपम्याला. तर इथे आपण आता पाणी टाकून घेणार आहे. तर इथे आता आपण चांगली पाण्याला उकळी येऊ देणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपण रवा छान प्रकारे असं भाजून घेतलेला आहे, ब्राऊन कलर. तर आता हे आपण टाकून घेणार आहे थोडं थोडं. जसं जसं आपलं पाणी कमी होईल तसं तसं रवा खेचून घेतो पाणी आतमध्ये. एकदम असं घट्ट सर असं बनतो उपमा. आपल्याला जसा पाहिजे असं आपण तसा करू शकतो. तर तुम्ही पाहू शकता आपला उपमा किती छान झालेला आहे. तर इथे आपण आता थोडंसं 2 मिनिट झाकून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता बघा आपला उपमा किती छान तयार झालेला आहे आणि असं छानसरही झालेला आहे. लहान मुलंही खूप आवडीनं खातील. तुम्हाला जर ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.